मॉर्निंग फ्रेंड्स, आज सकाळी 5:30 बॅच स्टार्ट झालेली आहे अँड मी तुमच्याशी बोलतो आहे. बॅच तिकडं विशाखा मॅम घेतात. मी इकडं कॅमेरा स्टार्ट करायला आलो. व्लॉगिंग म्हटलं स्टार्ट करणं गरजेचं आहे. शो मस्ट गो ऑन ना. लेट व्हायला नको. उठलो आहे सकाळी तर ते तुम्हाला समजलंही पाहिजे की बॅचेस आपले लवकर स्टार्ट होतात. सो फॉर दॅट रिझन आय एम स्टार्टेड दिस व्लॉगिंग टू अर्ली. फक्त घरातनं निघताना मला उशीर झाला त्याच्यामुळं मग मी व्लॉग स्टार्ट नाही केला. बट आत्ता व्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि तुम्हाला मी थोडंसं दाखवतो की सकाळची 5:30 बॅच चालू आहे ती. सो बॅच स्टार्ट झालेली आहे. आता मी जाऊन तिकडं पुढं कंटिन्यू करतो. जस्ट जेवण करून इन्स्टिट्यूटला निघालो आहे. आज सकाळी मस्त बॅचेस झाल्या पण त्याच्यानंतर मी व्लॉग नाही केला. त्याच्यामागचं रिझन असं होतं की कंटिन्युअसली 2 बॅचेस झाल्या. 5:30 ते 6:30 अप्रतिम बॅच झाली. अँड 7:30 नंतर मी थोडंसं एका कामात बिझी होतो. मीटिंग होती असं समजून घ्या. त्याच्यामुळं मी व्लॉग नाही केला. सकाळी 9:30-9:30 ते चाललं काम. त्याच्यानंतर व्लॉग एडिटिंगला स्टार्ट केला आणि त्यामुळे तुम्हाला व्लॉग कालचा थोडासा लेट आला. ठीक आहे, पण ते इम्पॉर्टंट काम होतं असं समजून घ्या. मला बरं वाटतं ते काम त्या व्यक्तीच्या मदतीला येतो आहे कुठंतरी. मी कसं तरी ते मीटिंग झाली त्याच्यामुळं असो. आय कॅन टॉक मच मोर ऑन दिस टॉपिक. लेट इट बी. लेट्स मूव टुवर्ड्स टुडेज टॉपिक. आज कंटिन्युअसली बॅचेस आहेत आत्ता दुपारच्या अँड चालू आहेत काही ना काहीतरी डोक्यात मीटिंगच्या तयारी. कारण काल संध्याकाळची जी मीटिंग होणार होती ती झालेली नाही आहे. ड्यू टू तुम्हाला बोललो माय बॅकबोन वॉज नॉट टू गुड. बॅकबोन इन द सेन्स विशाखा. जर विशाखा मॅमलाच बरं वाटत नाही आहे तर मी नाही कुठली ती ऑफिशियली मीटिंग अटेंड करू शकत. सो आय जस्ट पोस्टपॉन फॉर टुडे. आणि आज संध्याकाळी होपफुली व्हायला हवी. नाही झाली म्हणजे पावसामुळं जर ते नाही झाली शक्य आपल्या इन्स्टिट्यूटवर तर मी दुसऱ्या लोकेशनवर जाईल. पण 99% आज कसले परिस्थितीत मला ती मीटिंग घेणं कंपल्सरी. अँड 10 तारखेला माझं फर्स्ट प्रोजेक्ट रिलीज करायचं आहे. त्याच्यासाठी थोडं एडिटिंगचं काम राहिलं आहे. सो आत्ता जस्ट इन्स्टिट्यूटला पोहोचून ते काम करणार आहे. अँड दॅट इज द रिझन मी आज गाडीत व्लॉग स्टार्ट केला आत्ता. कारण मला माहिती मी एकदा तिथं आत्ता डोकं घातलं आत की संध्याकाळ होईल मला ते कम्प्लीट करायला. कारण जरा थोडंसं फर्स्ट टाईम एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं एडिटिंग मी करतो आहे. इट इज लाईक अ ड्रीम कमिंग ट्रू. बघूया असो. चलो मी आलो इन्स्टिट्यूटला. आता गाडी पार्क करतो, वर जातो इन्स्टिट्यूटवर. काय काय होतं आहे काय नाही बघतो तिथं काय चालू आहे ते. आणि त्यानुसार जसा वेळ मिळेल तसं व्लॉग करून तुम्हाला अपडेट करत राहील. बट गाईज प्रोजेक्टचं काम खूप छान पद्धतीने चालू आहे. मला आनंद वाटतो आहे की मी घेतलेलं इनिशिएट बऱ्यापैकी चांगल्या मार्गाने काम चालू झालेलं आहे आणि टेन्शन फ्री आहे. सो थँक्यू गॉड अँड थँक्यू यू ऑल. सी यू आफ्टर सम टाईम. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हा गुड मॉर्निंग ह्याच्यासाठी बोलतो. कालचा व्लॉग जिथं एंड झालेला आहे जर तुम्ही बघितला त्याच्यात आणि आज चेंज आहे. मी गुड मॉर्निंग म्हणतो म्हणजे हा नेक्स्ट डे आहे. कारण काल मला एंड करायलाही वेळ नाही मिळाला. छान वाटते मला एवढं थोडंसं कामात बिझी होतो असं फालतूगिरी काही नाही. कारण जसं बोललं तसं एडिटिंग जवळजवळ 20-30% झालेलं आहे फक्त. पूर्ण करायचं अजून आज आणि उद्या. माझ्याकडे लास्ट डे आहे ते एडिटिंग कम्प्लीट करून 10 तारखेला सॉन्ग रिलीज करायचं आहे. सो आज आणि उद्याचाच लास्ट डे आहे माझ्याकडे. त्याच्यात हे कम्प्लीट करायचं. त्या नादात मी दिवसभर होतो काल. प्लस काल रात्रीची मीटिंग नवीन प्रोजेक्टसाठी अफलातून अमेझिंग चुम्मेश्वरी एक नंबर झालेली आहे. त्या मीटिंगमध्ये डिसाईड झालं की नवीन प्रोजेक्टमध्ये काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि त्याचं काम जर सगळं योग्य झालं तर 10 तारखेलाच स्टार्ट करायचे त्याच्या रिहर्सल्स म्हणा जे काय आहे प्रोजेक्ट. सो
चालू आहे फुल फ्लेजनी. तुमचा सपोर्ट राहून द्यात, आपल्या व्हिडिओजला शेअर करत, लाईक करत गाईज, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्या एक कोई तो हे बारामती का बंदा जो आपके पास डेली हर रोज कुछ ना कुछ तो लेके आ रहा है, तो उस हिसाब से इतना तो बनता है ना कि यार इसको थोड़ा सा सपोर्ट करे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जास्ती ब्लॉगिंगला त्रास का होतो आहे, मला बॅचेस पण घेत आहेत नाहीत, माझी मान फार दुखती. इथं ह्या साईडला सुजलेलं आहे बहुतेक, मान अवघडली का काय झालं आय डोंट नो, बट जाम दुखतं आहे फारसं. मला असं एका ठिकाणी ठेवून असं बोलणं जरा अवघडल्यासारखं वाटतं, तरी बोलतो आहे. अँड सकाळी दुसरा दिवस आहे बॅचचा, तुम्हाला मागं थोडा थोडा आवाज येत असेल त्याच्या रिझन आहे की बॅच स्टार्ट करून मी हा व्लॉग एंड करतो आहे, आणि जिथं हा व्लॉग एंड होईल तिथूनच आपला दुसरा व्लॉग स्टार्ट होईल. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, स्टे सेफ, की स्मायलिंग अँड ऑलवेज कीप लव्हिंग, स्टे हेल्दी, स्टे फिट. ओके, बाय बाय.